तुमचा जो तुम्ही जे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून, काय म्हणून तुम्ही गडचिरोलीमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे? माझं निवडणूक चिन्ह करवत आहे आणि मी योगेशभाऊ बाजीराव कुंभरे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टीपासून गडचिरोली जिल्हा वंचित आहे. आरोग्य नाही, इथं शिक्षण नाही, इथं पाणी नाही आणि इथं सूर्जागड आणि कोणसरीच्या नावाखाली इथं बेरोजगार लोक आहेत. या लोकांना रोजगार नाही, बेरोजगारीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. तर या बेरोजगारांचा जो काही मुद्दा आहे, बेरोजगारां लोकांना आपण रोजगार दिलं पाहिजे हे माझे स्वप्न आहेत. इथं बेरोजगारांचा प्रश्नासोबत आरोग्याची समस्या, इथं दळणवळणाची सुविधा नाही आहेत, इथं शिक्षणाची समस्या आहे, इथं अनेक सारे समस्या आहेत जे आत्तापर्यंत जे सत्ताधारी पक्ष आहेत काँग्रेस आणि BJP या सरकारनं कुठलाच विकासात्मक एजेंडा चालवलेला नाही आहे. विकासात्मक एजेंडा जर असता तर गडचिरोलीचा कायापालट झाला असता. गडचिरोलीला आज बरोबर दळणवळणाची सुविधा नाही, रस्ते नाही आणि या ठिकाणी आरोग्याची सुद्धा सुविधा नाही आहे. तर मला या निवडणुकीमध्ये जनतेने जर निवडून दिलं तर मी एक खूप साऱ्या लोकांचं जनतेचं काम करण्यासाठी मी निवडणुकीमध्ये उभा आहे. आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची आहे, इथला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोजगाराचा आहे. इथं कुठलाही रोजगार नाही. तर जर मला जर लोकांनी निवडून दिले, विधानसभेमध्ये पाठवले, मला निवडून दिलं, संधी दिलं तर मी लोकांच्या रोजगारासाठी काम करणार आणि सामान्य जनतेचा जे काही प्रश्न आहेत, आज इथं नक्षलचा प्रश्न आहे सर्वात मोठा. बरं, इथे सूर्जागडचा जो प्रकल्प आहे आणि जो दुसरा प्रकल्प आहे, त्या दोन्ही प्रकल्पामध्ये असं म्हटलं जातं आहे की स्थानिकांना रोजगार नाही आणि ते खूप दोन्ही मोठे प्रकल्प आहेत. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गोवन खनिज जे आहे ते त्याचं उत्खनन सुरू आहे. तिथल्या ज्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या, ते असं म्हटलं जातं की शासनाने ताब्यात घेतले आहे परंतु त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं नाही. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? आज मी योगेशभाऊ बाजीराव कुंभरे आज खरोखर आमच्या लोकावरती जल जंगल जमीन आदिवासींचं म्हणून त्यांनी GR काढतात आणि आमच्याच जमिनी घेतात आणि आमच्यावरती हे लोक लूटमार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि भाजप आणि काँग्रेस सरकार एकच नाण्याचे दोन बाजू आहेत. तर हे लोकांचं जे काही उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, ज्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करतात लोक, त्या जमिनी शासनाने घेतले आणि लोकांना तुम्हाला आम्ही मोबदला देऊ म्हटले आणि हा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही आहे. तर या लोकांना, ज्या लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत, त्यांचा मोबदला तर त्यांना मिळणारच. परत त्यांच्या ज्या काही घरी जे काही बेरोजगार आहेत त्यांना आपण नोकरी देण्याचा प्रयत्न करू आणि इथल्या बेरोजगारांचा सर्वात जास्त मोठा प्रश्न आहे, बेरोजगारांना आपण रोजगार देण्याचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो आपण प्रश्न विधानसभेमध्ये मांडू आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ. बरं, हा आदिवासी जिल्हा आहे, या जिल्ह्यासाठी केंद्राचा आणि राज्याचा प्रचंड निधी येतो, परंतु असं म्हटलं जातं की रोड डेव्हलपमेंट आहे किंवा विजेचा जो प्रश्न आहे किंवा मग बाकी इतर प्रश्न जे आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, इथे मोठ्या संस्था नाहीत किंवा मग एम्ससारखं राष्ट्रीय स्तरावरचं कुठलंही मेडिकल कॉलेज नाही इथे. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता आणि तुम्ही जर आमदार झाले तर हा प्रश्न कसा तुम्ही मांडणार? सर बघा, या ठिकाणी या दोनदा नाही, तीनदा, 70 वर्ष नाही, 75 वर्ष काँग्रेस आणि BJP सरकारनं राज्य केलेलं आहे. आज आम्हाला गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी 150 वर्ष झाले, तरी पण आम्हाला असं वाटत आहे की गडचिरोलीची जनता म्हणत आहे की आम्ही आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापासून आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत. तर खरोखर जनतेवरती गुलामगिरी लादवली जात आहे. इतर लोकांच्या नावाखाली, बेरोजगाराच्या नावाखाली, सूर्जागड आणि कोणसरीच्या नावाखाली, लोकांच्या नावाखाली खूप सारा निधी येते आणि तो निधी काँग्रेस आणि भाजप सरकार आपल्या खिशेमध्ये खिशे गरम करतात आणि त्यांचे जे दलाल लोक आहेत सक्रिय, त्यांना ते वाटून देतात आणि त्यांचे तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर गाड्या लावतात आणि त्यांनाच रोजगार देत आहेत. म्हणून त्यांना जर हद्दपार करायचं आहे तर माझ्यासारख्या तरुण तडफदार उमेदवारांना, लोकांनी जर मला विधानसभेमध्ये संधी दिली तर इथलं आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे, या समस्याकडे, पाण्याची समस्या आहे, बेरोजगाराची सर्वात जास्त समस्या आहे, या समस्याकडे सर्वात जास्त मी विधानसभेमध्ये लक्ष देणार आणि लोकांच्या समस्या मला जाण आहे. कारण का मी गरीब आहे, गरीब उमेदवार आहे, त्याच्यामुळे मला लोकांनी निवडून द्यावा आणि मतदान रूपी आशीर्वाद दिल्यास मी या सर्व समस्यांच्या गांभीर्यपूर्वक विधानसभेमध्ये अभ्यास असून मला या समस्या निवारण करणार, म्हणून मला निवडून द्यावं हेच माझी इच्छा आहे. बरं, इथे रस्ते जे आहेत, गडचिरोलीचे रस्ते चांगले आहेत परंतु ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत हे अतिशय खराब आहेत. तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार?
बघा, आज इथं सत्ताधारी सरकारवरती माझा स्पष्ट आरोप आहे का, आजपर्यंत त्यांना संधी दिली 75 वर्ष स्वातंत्र्याच्या, 75 वर्षापासून ते आज या ठिकाणी गडचिरोलीमध्ये राज्य केले आणि गडचिरोलीमध्ये त्यांना विकास करायला पाहिजे होता, त्या प्रकारे विकास केले नाही. परंतु मला जर उमेद निवडून दिलं तर मी खरोखर विधानसभेमध्ये या जे काही प्रश्न आहेत, रोडचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, या रोडच्या प्रश्नाला सर्वात जास्त प्राधान्य देणार आणि त्या समस्याला मी जास्तीत जास्त विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याला विकास कसं करता येईल आणि कसं प्रश्न मांडता येईल यात ज्याच्याकडे जास्त लक्ष देणार आणि मी त्याला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून प्रत्येक गावापर्यंत वीज आणि रस्ते जोडण्याचा प्रयत्न करणार. बरं, इथे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित जे आहेत इथले जे युवक आहेत ते दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या शहरामध्ये रोजगारासाठी स्थलांतरित होत आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारचं इथे मध्यंतरी आदिवासी संस्कृती आणि कल्चर जे इथे संशोधन केंद्र सुरू करायचा नियोजन होतं परंतु ते झालं नाही. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता आणि ते रखडलं आहे यावरून तुमचं काय मत आहे? दुसरा प्रश्न असा आहे की गडचिरोलीमध्ये विकास नाही येण्यामागचं इथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही असं बोलल्या जात आहे, तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार? बघा, या ठिकाणी हे सर्व लोक पैशासाठी काम केलेले आहेत. हे सर्व लोक माझ्या स्पष्ट BJP आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांच्यावरती माझा स्पष्ट आरोप आहे का, त्या लोकांनी जे काही निधी आला ते निधी पर्सनल ते आपले वैयक्तिक कामासाठी वापरलेले आहेत आणि तो निधी आदिवासीच्या नावानं आलेला होता. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि तो जो निधी आलेला होता त्या निधीला आपण कशाप्रकारे परत आणता येईल या विषयाकडे मी गांभीर्यानं विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार आणि वारंवार प्रश्न मांडून ते जे काही प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, त्यांना मी आणण्याचा प्रयत्न करणार. रेल्वेचा जो प्रश्न आहे गडचिरोलीमध्ये, रेल्वेची कनेक्टिव्हिटी जी आहे ती नाही आहे आणि रेल्वे गडचिरोली जर म्हणजे मुख्य प्रवाहात जर गडचिरोली जिल्ह्याला जोडायचं असेल तर रेल्वे खूप महत्त्वाचा असतो, परंतु रेल्वेचा असा प्रकल्प किंवा रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही आहे हा तुम्ही प्रश्न कसा मार्गी लावणार? बघा, केंद्र सरकारने पण निधी दिलेला होता आणि राज्य सरकारने परंतु निधी दिलेला होता, परंतु प्रत्येक वर्षी बजेट वाढला म्हणत जातात आणि निधी वाढवत जातात कारण त्यांच्या खिशामध्ये त्यांना पैसे भरायचे असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे काही MLA आहेत, जे काही आमदार खासदार आहेत, त्यांना त्यांच्या खिशामध्ये पैसे कसे भरता येईल हे ते जास्तीत जास्त लक्ष देत आहेत, म्हणून ते या प्रकरणामध्ये जास्त लक्ष देत नाही आहेत. तो प्रकरण रखडलेला आहे आणि मी आमदार म्हणून निवडून गेल्यास खरोखर त्या ठिकाणी मी ज्याप्रमाणे आपण आमदार बनल्यानंतर आपल्याला एक अधिकार आहे, संविधानिक अधिकार, बाबासाहेबांनी जो काही अधिकार दिलेला आहे का तो अधिकार मी आपला वापर करणार आणि त्या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे आहे, महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार उभे केले आहेत आणि साधारणतः किती निवडून येण्याची शक्यता तुमची? सर, गडचिरोलीमध्ये तर मी नक्कीच काँग्रेस आणि BJP वरती लोक नाराज आहेत आणि त्यांचा सूर आहे का यावेळी आपण गोंडवाना गणतंत्र पार्टीला निवडून दिलं पाहिजे कारण आपल्या हक्काचा माणूस आहे, आपल्यासाठी लढणारा लढवया माणूस आहे आणि गरीब उमेदवार आहे म्हणून माझ्याकडे लोक बघून राहिले आणि मला जास्तीत जास्त मताने यावेळेस निवडून देणार आहेत हे माझी मुलाखत आहे. या निमित्ताने तुम्ही गडचिरोली इथल्या मतदारांना काय आवाहन करणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हेच आवाहन करणार गडचिरोली जिल्ह्यासाठी का मतदारांना, ज्याप्रमाणे भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब चाय विकता विकता पंतप्रधान होऊ शकतात, वड्डेटीवार साहेबासारखे व्यक्ती आज नोकर होते गडचिरोलीमध्ये, त्यांना मतदार साहेब, मतदार बंधू आणि भगिनी माझे जे मतदार आहेत ते निवडून देऊ शकतात, तर माझ्यासारख्या गरीब उमेदवाराला सुद्धा ते निवडून द्यावं आणि मला संधी द्यावं ही माझ्या मतदार राजांना, माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आणि नवतरुण युवांना माझी कडकडीची विनंती आहे की मला निवडून द्यावं ही माझी 10 बोटाची विनंती आहे आणि नवतरुणांसाठी मी गरिबांसाठी लढणारा नेता आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे, मला निवडून दिल्यास हा सर्व प्रश्न मी मार्गी लावीन हीच माझी मुलाखत आहे.